आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. दादा अलम तो काय हवंय मम्माला? मैडम मैडम बाप रे तू ओकेस ना? काय झालं? तुम्ही दोघं इकडे काय करता आणि तू इकडे काय करतेस? बरोबर आहे मॅडम. अहो आम्ही इथे वेगळ्या कारणासाठी तुम्हाला भेटायला आलतो, पर हितून बघतो तर सगळं भलतच. मॅडम या सुंदरी मॅडमची नुसती अक्कलच नाही तर नाक भी लय भारी आहे बघा. अहो त्यासनी गॅसचा वास आला म्हणून आम्ही डायरेक्ट आत घुसलो. येस मॅम. कुठे गेली होतीस तू? तुला मामाकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी, मग कुठे फिरत होतीस? अगं बोल ना. मॅम ते एक महत्वाचा फोन होता. मग इथे बोलायचं ना, बाहेर जाऊन बोलायची काय गरज आहे? तुला तुझा पेशंट महत्वाचा की तुझा फोन? त्या दिवशी पण सुंदरीमुळे माझ्या मामाचा जीव वाचला आणि तुझी नोकरीही. आजही पुन्हा ते, पण आज तुझी नोकरी वाचणार नाही. मॅम अहो खरंच डॉक्टरांचा फोन होता अर्जंट म्हणून. कोणता डॉक्टर ते मला चांगलं माहितीये. अहो नाही मॅडम, तुमच्या आईंची शपथ. ए माझ्या मम्माची शपथ घ्यायची नाही. तुला खूप सांभाळून घेतलंय, तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केलंय, पण आता बास. आज कहर केलायस तू सगळ्याचा. तुझी लायकी नाही आहे माझ्या मम्माला सांभाळायची. चल गेट लॉस, आजपासून मी तुला कामावरून काढून टाकते. निघ निघ. सुंदरी, आज पुन्हा एकदा तू माझ्या मम्माचा जीव वाचवलायस. थँक यू. अहो नाही नाही, माझ्या जागी कुणी बी असत तरी हेच केलं असतं. अगं जिचं काम होत तिने नाही केलं, बाकीच्यांचं काय? तुम्ही दोघं इथे काय करताय, म्हणजे कशासाठी आलात? ते आम्हाला तुमच्या संग जरा बोलायचं होत. बरं तुम्ही दोघं हॉलमध्ये बसा, मी मम्माला तिच्या रूम मध्ये सोडून येते. देवा देवा देवा, अवघे घर म्हणायचं का काय? हा आज पत्र असली घरे फक्त बाहेरच बघित होती बघा. आज पहिल्यांदाच असं आतनं बघा लागले. अहो एवढं मोठं घर आहे आणि माणसं फक्त राहतात तीन.
अरे तुम्ही तो उभे का, बसा ना प्लीज बसा। सुंदरी आज पुन्हा एकदा मी तुझ्या बाबतीत चुकले। काल रागाच्या भरात तुला नको नको ते बोलले सॉरी। अहो नाही नाही त्याच्याबद्दल खरंच काही नाही। तुम्हाला भी ते गिफ्ट दिलं होतं, तुमचा राग साहजिकच आहे। मी फक्त एवढं सांगायला आले होते की काल मी जेव्हा केबिन मध्ये गेले तेव्हा ते घड्याळ तिथं नव्हतंच। हो तुम्हाला म्हणालीस तसं, पण मग घड्याळ गेलं कुठे? मॅडम घड्याळ काय स्वतःहून कुठे चालत जाते का सांगा बघू। मग कोणी नेलं होतं ते? त्या तुमच्या लाडक्याशी नाही मॅडम। काही काय विजू, ती कशाला असं करेल? ते सगळं सांगतो मॅडम, पहिले तुम्हाला हे दाखवते ते बघा। अरे काय बाई आहे ही, आणि तुम्ही सुंदरी मॅडमला ओरडला आणि तिनं ह्याने लगेच नोकरीवरून काढून टाकलं। अरे पण तिला गरज काय होती असं करायची? अहो तिला घड्याळ चोरायचं होतं, त्यासने सुंदरी मॅडमला नोकरीवरून काढून टाकायचं होतं। मॅडम मला जर कामावरनं काढूनच टाकायचं होतं तर तसं सांगायचं होतं, असा चोरीचा आळा आणून का घालवायचं? मला ह्याचंच लय वाईट वाटलं। बघ मी फक्त एवढंच सांगायला आले होते की मी काय बी केलेलं नाही आणि त्याचा पुरावा मी तुम्हाला दिलाय। येते मी। थांब सुंदर, शनाया चुकलेली नाहीये, मी चुकले हे तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता। शनायाने जरी तुला काढून टाकलं असेल ना तरी मी तुला पुन्हा जॉब ऑफर करते। नाही ना ग मॅडम, मी बघीन दुसरा जॉब। अगं मी तुला दुसराच जॉब ऑफर करते। म्हणजे आजपासून तू माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून मी तुला अपॉइंट करते। अरे देवा, म्हणजे पीए आऊपर मॅडम त्यो तर शनाया मॅडमचा जॉब आहे की? बिजू पण आता हे सगळं बघितल्यावर मी तिला कसं ठेवेन जॉबवर? मॅडम हे एक नंबरचं काम केलं बघा तुम्ही। आम्ही रोज ऑफिस साफ करतोय पण ही घाण कशी काढायची हे कळतच नव्हतं बघा। आहो पण मॅडम मला कसं जमल ही काम? का नाही जमणार? अगं तू एवढी शिकलेली आहेस, हुशार आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप प्रामाणिक आहेस। तुला लेटर पाठवेनच मी तसं, पण आजपासून नव्हे आत्तापासून कामाला सुरुवात कर। आत्तापासून म्हणजे? म्हणजे शनायाला फोन कर आणि तिला सांग आजपासून ऑफिसला येऊ नकोस। अहो मी कसं सांगू? म्हणजे का, हे तुझंच काम आहे, सेक्रेटरी आहेस ना तू। कर फोन दे। लावा की मॅडम, मला पण ऐकायचं जरा ती काय म्हणते। मी तोपर्यंत तिला ऑफिशियल मेल करते, तू बोलून घे तिच्याशी। हॅलो, बोल। शनाया मॅडम मी सुंदरी बोलते। हे कशाला केलायस ग फोन? हे बघ तू पाया पडलीस ना तरी पुन्हा नोकरीवर घेणार नाहीये मी तुला, तर ठेव। अहो ऐका की फोन ठेव,
काही ऐकायचं नाहीये मला तुझं. ऐकावंच लागेल. काय म्हणालीस? कोणाशी बोलतीयस माहितीये ना तुला? तुझ्याशी. ए मॅडम म्हणायचं मला? ते मी तुला नाही, आता तू मला म्हणायचंस. कारण आजपासून तुझ्या जागी मला पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेमले मॅडम. काय ग एवढी वेडी झालीस नोकरीवरून काढलं म्हणून? तुझी चोरी शोधून काढली विजुदादानं आणि त्याचं समद सीसीटीव्ही फुटेज मॅडमला दाखवलं आणि त्यांनी तुला डिसमिस बी केले. त्यांची सेक्रेटरी सुंदरी तुला सांगते आजपासनं कामावर यायचं नाही. अगं पण मी मॅडम मेल करायला तुला पोचलच तुझ्यापर्यंत. आणि हा तुझा शेवटचा पगार महिनाखेरीला येऊन माझ्याकडनं घेऊन जा. ऑल द बेस्ट. हॅलो मॅडम, भाऊ लई मोठी जबाबदारी टाकली तुम्ही माझ्यावर. सुंदरी, तू माझ्यासाठी जे केलंयस ना ते इतकं मोठे की त्याचे आभार मी कुठल्याही शब्दात मांडू शकत. पण तू ते केलंयस म्हणून मी तुला जॉब देत नाहीये. तू त्या जॉबसाठी लायक आहेस म्हणून मी तुला जॉब देते. थँक्यू मॅडम, येते मी. अरे थांब ना, काहीतरी घेऊन जा तू. थांब. नाही ना ग, येळेवर पोहोचलं पाहिजे ऑफिसला. आमच्या मॅडमलाही कडक आहे. बरोबर या सुंदरी. पण मला आता कलेक्टर स्पेशल कॉफी कशी मिळणार? अगं भया खरंच की मॅडम रोजची पहिली कॉफी मीच बनवणार समजण्यासाठी. हो चालेल, चला येते मी. पण आत्ताच बंद पडायचं होत. ओ पार्टनर, सोडायचं का कुठे? नाही काय गरज नाही, माझा मी जाईन. अरे काय लहान मुलासारखं करतोयस यार, एकदा भांडण झालं म्हणून काय कट्टी करून बसणारेस का? चल बस. नको, जा तू. ए कृष्णा, मी कोणालाच भाव देत नाही तुला माहितीये. तू माझा जुना मित्र आहेस, रादर एकमेव मित्र आहेस म्हणून म्हणतो. बस. अरे परत म्हणशील लिफ्ट घेतली असती तर बरं झालं असतं. थांब, गाडी साईडला पार्क करतो. मग काम कसं चाललंय? चाललंय. त्या दुबईच्या क्लायंटचं काय आलं रे? नाही, त्यांच्यावर मीटिंग करायच्या आधीच मी कंपनी सोडली ना म्हणून विचारतो. नाही झालं. कृष्णा तुला काही गरज पडली तर मला सांग, फोन कर. म्हणजे काही नवीन आयडियाज असतील, ऍड्स आणि पैशांची पण काही मदत लागली तर मला बिंदास फोन कर. नाही, मी करतोय मॅनेज. अरे तुझ्यापेक्षा जरा जास्त एक्सपिरियन्स आहे ना मला. आता दोन दोन घरं मॅनेज करतोय, एवढी मोठी कंपनी सांभाळतोय म्हणून म्हटलं एक्सपर्ट ऍडवाइसची काही गरज पडली ना बिंदास फोन कर. अरे वा, आता अनुजही फोन घ्यायचं बंद केलंस की काय? सुंदरीचा फोन घेत नाही असे माहिती आहे मला म्हणून विचारलं. सगळं नाहीये, आत्ता नाही उचलला का? माझ्यासमोर बोलायचं नाही का तिच्याशी? वेड्यास का तू? तुझ्यापासून काय लपलंय माझं? ते अनुने काहीतरी वेगळंच खोळ डोक्यात घेतलंय. कसलं? नवीन बिझनेस? नाही रे, अनुचं मिसकॅरेज झालंय तर ती म्हणतीये की आपण मूल दत्तक घेऊयात. मग 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 काय? आणि चांगलंच आहे ना हे, तिला तसं वाटणं साहजिकच आहे.
सुधा मॅमनेही तिला दत्तकच घेतलं होतं ना. मला माझं आणि अनुचं आमचं मूल हवंय. अरे पण तिला तसं वाटत असेल तर काय हरकत आहे आधी. तू वेडायस का जरा, पुढचा विचार कर ना. तिला उद्या माझ्या आणि सुंदरीच्या लग्नाबद्दल कळलं तर काय होईल, तुझी वाट लागेल. तीच लागायला नको म्हणून मला माझं आणि अनुचं मूल हवंय. कारण त्या मुलामुळेच आम्ही एकत्र राहू, त्या मुलामुळेच अनु मला कधीच सोडून जाणार नाही. हो दत्तक मूल असेल तर ती तुला सहज दिवस देईल. शेवटी सुधा मॅमने ही तिला एकटीनच सांभाळलं होत. कळलं, हुशार आहे ना मी. हुशार नाही, स्वार्थी आहेस तू. तुला स्वतःच्या पलीकडे काहीच आणि कोणीच दिसत नाही. मला तुझं सुंदरीवर प्रेम नाही हे चांगलंच माहिती, पण आता हेही कळतंय की तुझं अनुवरही प्रेम नाही. तू ना कुणावर प्रेम करूच शकत नाहीस, तुझं फक्त स्वतःवर आणि फक्त स्वतःवर प्रेम आहे. गाडी थांबव. अरे गाडी थांबव. आता काय झालं, आधी गाडी थांबव. इतके दिवस मला तुझा राग यायचा, वाईट वाटायचं, पण आता ना मला तुझी लाज वाटायला लागली. आणि ज्याची आपल्याला लाज वाटते ना तो आपला मित्र असूच शकत नाही. आजपासून तुझी आणि माझी मैत्री संपली. गुड बाय. नीट अक्षर काढ ग, नाहीतर उंदराचं पाय मांजरावर आणि मांजराचं पाय उंदरावर काढून ठेवशील. आजी उंदर कस काय मांजरावर पाय टाकेल, एक वेळ मांजर उंदरावर पाय टाकेल. एवढी अक्कल जर काय अभ्यासात दाखवलीस ना तर सुंदरी सारखी कलेक्टर होशील बघ. अग ये, ये 100 वर्ष जगणार बघ तू. काय ग आज लय खुश दिसा लागली आस. अहो मावशी तुम्ही आधी पेढे खावा, हे घ्या. काय सुंदर ताई, गुड न्यूज आहे काय? वय गुड न्यूजच आहे. अग काल तर नोकरी गेली म्हणून रडत होतीस आणि आज एकदम पेड. अहो मावशी तीच नोकरी परत मिळाली मला. म्हणजे घड्याळ सापडलं का? वय घड्याळ बी सापडलं आणि तो चोर बी सापडला. बघ मी तुला म्हंटल होत की नाही खरं कधीही लपून राहत नाही. वय अहो बिजू दादानी शोधून काढलं आणि लगेच आम्ही अनु मॅडमला पुरावा बी दिला. बरं झालं बाई तुझ्यावरचं बालंड गेलं, पण एका दृष्टीनं मला चांगलंच वाटत होत तुझी नोकरी गेल्याच. का हो? अगं तुझ्या काही लायकीचं काम होतं वय ते? अहो मावशी मला परत तो जॉब नाही मिळाला. आता मी अनु मॅडमची सेक्रेटरी म्हणून काम करणार आहे. काय म्हणजे कंपनीच्या मालकीची पीए झालीस तू? येस. वा मग दाबच आहे की आता. पण काय ते घड्याळ कुणी चोरलं होत? मावशी मला जिच्या जागी नोकरी मिळाली की नाही तिनच, त्या शनायानं. म्हणजे तिथं शकू आणि इथं शनया. म्हणजे श नावाच्या बायकापासून जरा सावधच राहत जा बाई तू. पण काय ग नवऱ्याला सांगितलंस का? अहो नाही ना विसरलेच गडबडीत. आता इथं नसतोय म्हणजे विसरायला होणारच की तुला. बर बर फोन लाव आणि सांग त्याला. कामात असतील बहुते तर अग माणूस आहे का मशीन आहे ग ते? हा बघल तवा कामातच असतोय वय. अहो येळ मिळाला की करतील परत. चला येऊ का उशीर व्हायला. हा ओ पी ए मॅडम अजून एक पेढा द्या. हाय का आता अग एक पेढा कशाला, तू ना आता अख्खा चक्का बॉक्सच घे. चला येते मी. कुणावर किती कसा विश्वास ठेवायचा हे कधी कळणार ह्या पोरीला. देवा तेवढीच अक्कल द्यायला विसरला होतास का काय रे तू? सांभाळ बाबा तिला. हॅलो एव्हरीवन, आज मी एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे.
आजपासून तुम्ही शनायाला रिपोर्टिंग करायचं नाही, कारण शनायाला मी डिसमिस केलं. सो आजपासून तुम्ही माझ्या नव्या पर्सनल सेक्रेटरीला म्हणजेच सुंदरीला रिपोर्टिंग करायचंय. सुंदरी. नमस्कार. या ऑफिसमध्ये तुम्ही समधीच मला सिनियर आहात, अगदी इजुदादा सुद्धा. तुमच्या कुणा इतकाच मला इथल्या कामाचा अनुभव नाही, पण माझी शिकायची इच्छा आहे. सुरुवातीला माझ्याकडनं काही चुका झाल्या तर मला बिंदास सांगा, कारण माणूस चुकातनं शिकतो. सुंदरी डोंट वरी, इथे सगळेच एकमेकांना सांभाळून घेतच काम करतात. सो वेलकम बॅक. पण हा, आम्ही सगळे ना इथे सुंदरीची कलेक्टर स्पेशल कॉफी खूप मिस करणार. चला कामाला लागे सगळे. सुंदरी चला मॅडम, तुमची केबिन दाखवते तुम्हाला. आधी केबिन मध्ये नाही. मग आले. अरे हे काय कॉपी कलेक्टर स्पेशल. पण तू का आणलीस? आता तू हे काम नाही करायचं, विजू आहे ना तो करेल. अहो तुम्हीच तर म्हणाला ना एकमेकांना सांभाळून घेऊन काम करायचं. मग आणि तुम्हाला माझ्या हातची कॉफी आवडती ना, म्हणून मी बनवून आणली. आज अजिबात वाटलं नव्हतं तुझ्या हातची कॉफी प्यायला मिळेल म्हणून. बर सुंदरी, या फाईल्स आहेत, या फाईल्स मध्ये आपल्या कंपनीची माहिती आहे, आपल्या कंपनीचं काम कसं चालतं, कोण कोण डीलर्स आहेत, सगळे डिटेल्स आहेत त्या, एकदा बघून. ठीक आहे.